नाशिक शहरातील सातपूर शिवाजीनगर ध्रुवनगर परिसरातील सुप्रसिद्ध अशा मोतीवाला होमिओपॅथिक आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमधील पार्किंग कॅन्टीन आदीच्या अतिक्रमित बांधकामाबाबत नाशिक महापालिकेच्या वरिष्ठ कार्यालयात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। त्यानुसार सातपूर व सिडको महापालिकेच्या प्रशासनाकडून अतिक्रमित बांधकामावर आज सकाळी कारवाई करण्यात आली। त्यानुसार आज मोतीवाला कॉलेजमधील विविध अतिक्रमित बांधकामावर कारवाई करण्यासाठी मनपा प्रशासन तसेच गंगापूर पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। सातपूर मनपा विभागीय अधिकारी नितीन नेर यांच्यासह अन्य वरिष्ठ मनपा अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मोतीवाला कॉलेजच्या सर्व व्यवस्थापकीय अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत आज सकाळी मोतीवाला कॉलेजमधील 3 अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली। यामध्ये गेटजवळील पार्किंगसाठी उभारलेले बांधकाम शेड तसेच मोतीवाला कॉलेजच्या कॅन्टीनचे पत्र्याचे शेड चे पक्के बांधकामावर महापालिकेने अनेक वेळा नोटीस पाठवल्यानंतर आज थेट कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सातपूर मनपा विभागीय अधिकारी नितीन नेर यांनी दिली। कॉलेज ध्रुवनगर इथे अनधिकृत बांधकामासंदर्भात कारवाई चालू केली आहे। तक्रार अर्जाप्रमाणे माझ्या ठिकाणी सगळ्या क्रॉस डिमार्केशन सर्व झालेलं आहे। त्याप्रमाणे माननीय आयुक्त सोळे यांच्या मंजुरीने आणि माननीय उपायुक्त श्रीमती करुणा डाळे यांच्या आदेशाने कामकाज सुरू करण्यात आलेलं आहे। आयुक्त साहेबांच्या आदेशाप्रमाणे जेवढं ओपन स्पेसमध्ये आणि मार्टी स्पेसमध्ये जेवढं बांधकाम झालेलं आहे अनधिकृत ते आम्हाला काढायच्या सूचना केलेल्या आहेत। त्याप्रमाणे कारवाई चालू आहे। साधारण असला सगळ्यापर्यंत ही कारवाई पूर्ण होऊन जाईल। तरी माझं सर्व शहरवासियांना एक आव्हान आहे की ज्या कोणी नागरिकांनी अनधिकृत बांधकाम केले असेल ते खाजगी जागेत असो किंवा मनपाच्या जागेत असो ते त्यांनी स्वतः काढून घ्यावं आणि मनपाला सहकार्य करावे। या अतिक्रमित बांधकामावर कारवाई करण्यासाठी सातपूर तसेच सिडको मनपा विभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। या मोतीवाला कॉलेज अतिक्रमित बांधकामावर कारवाई करताना मागच्या वाढीव इमारतीचे बांधकाम काढण्यासाठी मनपाच्या JCB सह अधिकारी कर्मचारी निघाले असता मोतीवाला होमिओपॅथिक कॉलेजमधील व्यवस्थापनाने या वाढीव बांधकामाचे परवानगीसाठी मनपाकडे कायदेशीर पत्रव्यवहार केल्याचा पुरावा ते सादर करीत रितसर सर्व कागदपत्र दाखवल्यानंतर मनपा अधिकाऱ्यांनी पाहणी करत कारवाई थांबवली। जनसंनीसाठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर।